पवारसाहेब देशाचे नेते आहेत, मी तेवढ्या मोठ्या नेत्याकडून अपेक्षा नाही करत, पण पवारसाहेबांचा या ज्या मतदारसंघात ज्या भागात मी आंदोलन करतो आहे त्या भागाच्या प्रतिनिधीने तरी एखादा फोन करायला हवा होता. जाऊ द्या, पवारसाहेब खूप मोठे नेते आहेत, आम्ही ओबीसी आहोत, आम्ही मागासवर्गीय आहोत, आम्ही शोषित वंचित आहोत. पवारसाहेब प्रोफेशनल नेते आहेत. कधी काळी पवारसाहेबांबरोबर लक्ष्मण माने असायचे, नादो महानोर असायचे, 18 पगड जातीतल्या लोकांची काहीतरी बात व्हायची, पण पवारसाहेब अलीकडे पॉलिटिकल इश्यूवर काम करतायत, पॉलिटिकल इश्यूवर काम करतायत. पवारसाहेबांनी कुणाला तिकीट दिली, कुणाला निवडून आणलं, अरे एक ओबीसी तुम्ही बरोबर घ्या, आमचा आवाज या महाराष्ट्रातला देशाच्या संसदेत कोण उठवेल हा प्रश्न आहे माझा. बीड, जालना, परभणी भागातल्या लोकांच्या घरावरती हल्ले होत आहेत, त्यांच्या मनात प्रचंड नैराश्य, नाराजी आहे. हा महाराष्ट्र आहे, शिवाजी महाराजांची ही रयत आहे, ही महाराष्ट्राचा एकोपा आहे, सलोका आहे. आजपर्यंत ओबीसी आणि मराठा कधी वाद झाला होता का? कोण आहेत जरांगे? विचारवंत आहेत, तज्ज्ञ आहेत, सोशल रिफॉर्मर आहेत, त्याला तुम्ही एवढं इंटरटेन करतंय गव्हर्नमेंट? काय कळतं त्यांना? कुठला कायदा कळतो? झुंडशाहीच्या जोरावर हे चाललं आहे का सगळं? लोकं गोळा करायची आणि कायदा काढून आणि सगळे स्वऱ्याचं. जर हा जर अध्यादेश इम्प्लिमेंट झाला, फक्त ओबीसी बाधित होत नाही, SC ST रिझर्वेशनसुद्धा बाधित होत आहे. हे माझ्या दलित बांधवांनासुद्धा माझे हात जोडून विनंती आहे. सगळे आणि स्वैरे याच्यावरती मी कधीतरी बोलेन, सविस्तर बोलेन. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे TV. सोबतच शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.